नमस्ते मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्रुप सी आणि ग्रुप डी आरोग्य विभागातील भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्याची जी परीक्षा आहे 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. आणि त्याचे जे हॉल तिकीट आहे, काही विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे की तुमचे हॉल तिकीट आलेले आहे, मेलवरतीच त्यांनी पाठवलेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना मेल आलेला नाही, त्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की आपला फॉर्म चुकीचा झाला आहे का नाही, त्यामुळे त्यांना मेल आलेला नाही असं वाटत आहे. पण घाबरून जाण्याचं कारण नाही, सर्वांनाच हॉल तिकीट मिळणार आहे. आणि कोणत्या 3 मार्गामार्फत तुम्ही हॉल तिकीट काढू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती पण क्लिक नक्की करा. अगोदर आपण पाहूया की मेल कसा आला होता. काही जणांना मेसेज सुद्धा आलेले आहेत की तुमचे हॉल तिकीट आलेले आहे आणि त्यांनी लिंक दिलेले आहे. तर पाहूया आपण. हे पहा, प्रथम मेल आलेला आहे की नो रिप्ले, म्हणजे आरोग्य भरतीचा मेल आलेला आहे, परीक्षा प्रवेशपत्र म्हणून अशा प्रकारचे मेल आलेले आहेत. त्यानंतर पाहूया आतमध्ये, परीक्षा प्रवेशपत्र आरोग्य भरती 2021. तर आरोग्य भरती 2021 भरती परीक्षेसाठी कृपया आपले परीक्षा प्रवेशपत्र शोधा. प्रवेशपत्रावर लिहिलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्वे काळजीपूर्वक वाचवा असं त्यांनी दिलेलं आहे. आणि 2 नंबरचं त्यांनी टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठवलेला आहे, डिअर ऍप्लिकेंट क्लिक द बिलो लिंक टू डाउनलोड युअर आरोग्य भरती ऍडमिट कार्ड, आणि खाली त्यांनी लिंक दिलेली आहे. तर अशा प्रकारे ते मेलवरती सुद्धा मेसेज पाठवत आहे आणि टेक्स्ट मेसेजवरती सुद्धा मेसेज पाठवत आहेत. आणि ज्यांना हे दोन्ही पण आले नाहीत त्यांनी कशा प्रकारचे हॉल तिकीट काढायचं ते आम्ही सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही आरोग्य भरती 2021.in वरती गेल्यानंतर तुम्ही ग्रुप सी किंवा ग्रुप डी साठी फॉर्म भरलाय त्याच्यावरती क्लिक करा. जर ग्रुप सी साठी फॉर्म भरला असेल तर इथे क्लिक करा, ग्रुप डी साठी फॉर्म भरला असेल तर येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी सांगतील. लॉग इन केल्यानंतर तुमचा युजर नेम टाका, पासवर्ड टाका, त्यानंतर कॅप्चा टाकून खाली लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं डॅशबोर्ड ओपन होईल. इंट्रोडक्शन, प्रिंट युअर ऍप्लिकेशन फॉर्म, पेमेंट रिसिप्ट, की डेट्स आणि ऍडमिट कार्ड. सगळ्यात शेवटी इथं ऑप्शन आहे ऍडमिट कार्ड. तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं ऍडमिट कार्ड जनरेट झालेलं असेल तर तुम्हाला ऍडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड दिसणार आहे. जर ज्यांचं दिसत नसेल त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, काहीच नाही, कारण 1 ते 2 दिवसात सर्वांचं ऍडमिट कार्ड मिळणार आहे, त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती पण क्लिक नक्की करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुमचे ऍडमिट कार्ड आलेले आहे की नाही. धन्यवाद.